बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रतिक्रिया देत बच्चू कडू म्हणाले की एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार निष्पन्न झाला तर मी माझे हात कलम करायला तयार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी लावलेले सगळे आरोप खोटे आहे असे देखील ते यावेळी म्हणाले. अकोल्याच्या न्यायालयानं काल माझ्यावर 420 हा गुन्हा दाखल करा असं अस्पष्ट म्हटलेलं आहे, चौकशी करा असं म्हटलं. म्हणून ते मला मोठा संभ्रम आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल मी म्हणजे इतका संभ्रम झालाय का न्यायालयामध्ये अशा पद्धतीनं जर चौकशी न करता असे आदेश देत असेल तर फार चुकीचा संदेश देशासमोर जाईल. नागरिकांसाठी आता मोठं भीतीचं वातावरण आहे. आपण काय केलेलं आहे हे प्रकरण धैर्यवर्धन पुंडकर जे वंचित पक्षाचे काही कार्याध्यक्ष आहे त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर त्याच्यात असं म्हटलं आहे का बच्चू कडूने याच्यात अपराधपण केलेली आहे. वास्तविक प्रकरण काय आहे तर जिल्हा परिषदचे रस्ते होते आणि जिल्हा परिषदकडून आम्ही वारंवार रस्त्याची मागणी केली पण रस्त्याची कुठल्याही प्रकारची नावं आम्हाला दिली नाही. दुसरं तर PCI 1 PCI 2 PCI 3 PCI 4 असं प्राधान्यक्रम रस्त्याला दिलं पाहिजे. त्याची प्राधान्यक्रम दिल्यानंतर मग निधी टाकता येतं असं शासन निर्णय आहे. तो सुद्धा जिल्हा परिषदनं ठरवला नाही आणि असं न ठरवल्यामुळं आमचे खासदार धोत्रे असेल, रणवीर सावरकर असेल, आमचे नितीन देशमुख असेल, सगळ्या आमदारांनी मागणी केली का हे रस्ते ग्रामीण भागातले अत्यंत बेकार झालेले आहे. त्याचे जा येण्याचे मोठे प्रॉब्लेम झालेले आहे. लोकांची शेती पडीत राहतं आणि म्हणून आम्ही तो जिल्हा परिषदला जो निधी जिल्हा परिषद एजन्सीकडून करायला पाहिजे होता तो आम्ही PWD करून केला. कारण जिल्हा परिषद कामच करत नाही म्हणून फक्त एजन्सी बदलवली आहे. एजन्सी PWD ठेवली आणि ते मागणीनुसार केली. आमदारांनी मागणी केली त्या रस्त्याची, मी मागणी केली नाही, आमदारांनी मागणी केली आणि आमदारांनी मागणी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमध्ये याचा ठराव झाला. आता यामध्ये सगळ्याच वंचित आघाडीचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष तिथे होते, सर्व आमदार होते, कलेक्टर होते, सगळ्यांनी हा ठराव करून तो PWD मार्फत हे रस्ते करावं एवढंच फक्त झालेलं आहे. जिल्हा परिषदची एजन्सी न ठेवता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाची एजन्सी ठेवली. एवढ्या याच्यावर मी फसवलं कसं? 420 गुन्हा दाखल म्हणजे हा फसवणुकीचा गुन्हा आहे. मी कोणाला फसवलं हे सिद्ध होत नाही. म्हणून अशा प्रकारचे न्यायालय जर निर्णय द्यायला लागले तर आता न्याय मागाचा कुठं? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन जर निर्णय होत असेल तर याचा आम्ही निषेध करतो. आणि हे जे गुन्हे दाखल केलेले आहे या संदर्भात आम्ही वरच्या कोर्टात जाऊ आणि ज्या चुकीच्या ऑर्डरी न्यायालयानं केले त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टात जाणार आहोत. याच्यामुळे जे काही आम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला या माध्यमातून आम्हाला कुठेतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होत आहे याच्या विरोधात निश्चितच सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची आम्ही तयारी ठेवणार आहोत. म्हणून या चुकीच्या बातम्या ज्या फैलवल्या जात आहे याच्यामध्ये एक खडबू सुद्धा भ्रष्टाचार झाला नाही. जे काम झाले त्याच्यामध्ये एक खडबूचा जरी करप्शन झालं असेल तर मी वंचित आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या समोर हात कलम करायला तयार आहे. त्यांनी आम्हाला फक्त निष्पन्न करून दाखवा. म्हणून याच्यावर आपण कोणीही अशा बातमीवर आणि ह्या चुकीच्या निर्णयावर कोणी विश्वास ठेवू नये एवढंच माझं मत आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.